कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. तरी देखील काही मंडळी छुप्या मार्गाचा अवलंब करून जिल्ह्यात प्रवेश करीत होते. आता ह्या चोर वाटावर देखील वाशिम पोलिसांची करडी नजर असून अवैध मार्गाने जिल्ह्यात प्रवेश केल्यास मोठ्या कार्यवाहीला सामोरे जावे लागणार हे मात्र निश्चित. तर आज पहा विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून उच्चगुल्म लाईव्हचा हा विशेष वृत्तांत. बावीस मार्च ते 14 एप्रिल हा लॉकडाऊनचा पहिला टप्पा, तर 14 एप्रिल ते 3 मेपर्यंत लॉकडाऊनचा दुसरा टप्पा भारतामध्ये सुरू झालेला आहे. आज आपण आहोत वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरती. एकेकाळी हीच जागा आपल्या भारत देशाची एक सीमा होती. आज आम्ही त्याच ठिकाणी आहोत आणि पाहू शकता आपण जिल्ह्याच्या सीमेवर तगडा पोलीस बंदोबस्त आहे. कुणीही अवैधरित्या विदाऊट पासशिवाय इकडे एंट्री करू शकत नाही. तिकडच्या बाजूने हिंगोली जिल्ह्याचा बंदोबस्त आहे, इकडे वाशिम पोलीस तैनात आहे सीमेवरती. आणि जर तुम्ही माझ्या डाव्या साईडला बघितलं तर ही एक चोरवाट होती. बरेचसे लोक या वाट्याने यायचेत, जिल्ह्याची सीमा पार करून जायचे, परंतु वाशिम पोलिसांनी ती देखील चोरवाट आता बंद केलेली आहे. आणि पाहू शकता आपण या सीमेवरती अशी पहारे देत आहेत आमचे पोलीस दलातील जवान. प्रत्येक वाहन प्रत्येक व्हेकल्स तपासून घेत आहेत जेणेकरून अशा माल वाहतुकीच्या साधनामध्ये प्रवासी वाहतूक करणार नाहीत. तर तुम्ही जर बॉर्डर क्रॉस केली, जर तुम्ही सीमेचं उल्लंघन केलं तर कलम 188 अंतर्गत तुमच्यावर कारवाई होणार आहे. आपण सध्या आहोत वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या मधात जी काही नदी आहे पैनगंगा नदीवरील आपण पुलावर आहोत. जिल्ह्याच्या सीमा दोन्ही बाजूनं सील केलेल्या आहेत. तिकडे जर तुम्ही पाहिलं असेल तर वाशिम पोलिसांनी ती जी काही चोरवाट होती, जुना पूल होता तो बंद केलेला आहे. समोरच चेकपोस्ट आहे, चेकपोस्टवरही देखील आपल्या पोलिसांचा बंदोबस्त आहे. परंतु प्रश्न एक असा आहे, सीमा नक्कीच बंद आहे तर परंतु जर आपण तिकडे पाहिलं तर तिकडे रेल्वेचा एक पूल आहे, परंतु रस्ते बंद केले, रेल्वेचा ट्रॅक बंद करणं तेवढं सोपं नाही. खरोखर जर याची साखळी तोडायची असेल तर प्रशासनाने तिकडेही लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून हे जे काही मायग्रंट लोकं असतात आपल्या गावाला जाण्यासाठी पैदल निघालेत तर यांना चेकअप करता येईल, यांना क्वारंटाईन करता येईल. तर पाहत राहा उत्सुकुल मला आयु, आपली संस्कृती आपला वसा.